आताची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येते. अकोले तहसीलवर राष्ट्रवादी पक्षाचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हे ठिय्या आंदोलन सुरू आहे. यामध्ये अकोले तालुका दुष्काळ जाहीर करावा, निळवंड्यातून जायकवाडीला पाणी सोडू नका, शेतीला पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. या ठिय्या आंदोलनाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी. आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय पातळीवर आणि आंदोलनाच्या पातळीवर या तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा आणि जायकवाडीचं पाणी सोडण्यात येऊ नये या मागणीसाठी ज्वलंत आंदोलनं झाली. सर्वपक्षीय आंदोलन पण झालं. सर्वपक्षीय आंदोलनामध्ये दिनांक 13 तारखेला 13 नोव्हेंबरला माननीय महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातल्या आमदार साहेबांच्या सह सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्याचं वचन सरकारच्याकडनं दिलं गेलं होतं पालकमंत्र्याकडून. पण असलं कोणतंही वचन न पाळता, दुष्काळाचं गांभीर्य नसल्याने, जनतेच्या प्रश्नाची चाढ नसल्याने, मुळात जनतेच्या प्रश्नाचं राजकारणच करायचं नाही असा भाजपचा निर्णय असल्याने, केवळ निवडणुकीच्या राजकारणावरच फक्त लक्ष ठेवायचं अशी जी काही कामाची पद्धत आहे त्याच्यामुळं दुष्काळाच्या संदर्भातली कोणतीही मीटिंग झाली नाही आणि हा तालुका आजपर्यंत दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आला नाही. या तालुक्यातली खरीपाची सगळी पिकं गेलीत. जे काही धरणात पाणी साठलं होतं ते जायकवाडीच्या नावाखाली गेलं. फार जुन्या काळामध्ये ग्रामीण भागात खेळ मोडला आणि पिपळ झोडला नावाची एक खेळ होता. आता तोच खेळ झाला आहे. धरणातलं पाणी निघून गेलं आहे, पिकं हातची गेली, अशी सगळी स्थिती आज शेतकऱ्यांच्याकडं आज निर्माण झालेली आहे. जी परवड आहे ही सगळी परवड आज जी निर्माण झालेली आहे त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे. आणि म्हणून परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज लाक्षणिक स्वरूपाची धरणं आंदोलनं आज घेतली जात आहेत आणि प्रमुख त्याच मागण्या आहेत. पहिली मागणी आहे की ट्रिगर 3 अंतर्गत आता अकोले तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा. जायकवाडीला पाणी सोडलं गेलं आहे, त्या पाण्याचा हिशोब पाटबंधारे खात्यानं अनेकदा जाहीर केला आहे की इतकं पाणी आम्ही सोडलं आहे. पाण्याचा अपव्यय कुठं झाला आहे ते त्यांनी शोधावं. पण आता परत निळवंड्यातलं किंवा भंडारदऱ्यातलं पाणी परत नेण्याचा जो काही डाव आहे तो या तालुक्याला उद्ध्वस्त करण्याचा आणि इथली माणसं अक्षरशः मारण्याचा जणू हा डाव आहे. एक मोगली, एक सैतानी राजवट ह्या तालुक्यात सध्या चालू आहे आणि तिच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत एकदा आंदोलन पुकारतोय. आज त्याचं लाक्षणिक स्वरूप आहे. यानंतरचं आंदोलन तीव्र स्वरूपात घेतलं जाईल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा आणि जे पाणी सोडलंय जायकवाडीसाठी ते बंद करावं आणि शेतकऱ्यांना पूर्वीसारखं किमान 11 तास सलग वीज पुरवठा देण्यात यावा या आमच्या आज प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठीचं धरणं आंदोलन चालू आहे. अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाचं जे जायकवाडीला रोटेशन चालू होतं ते मध्यंतरीच्या काळात थांबलं होतं. जायकवाडीला जे कोटा जो ठरलेला आहे या निळवंडे धरणातून तेवढं पाणी यापूर्वी सोडलं गेलेलं आहे, परंतु त्या पाण्याचा अपव्यय झाला आणि मधल्या काळातच त्या पाण्याचा अपव्यय झाल्यामुळे जायकवाडीला आणखीन निळवंड्यातून 1.5 TMC पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्य नाही. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने दुष्काळाच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर सर्वप्रथम आवाज माननीय भाऊंच्या नेतृत्वाखाली उठवला. तहसीलदारपासून तर कलेक्टरपर्यंत आणि पालकमंत्री महसूल मंत्र्यांपासून तर अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदनं दिली. परंतु अकोले तालुक्यात अतिवृष्टीचं कारण दाखवून ट्रिगल 1, ट्रिगल 2 आणि ट्रिगल 3 या तिन्ही नियमावलीत अकोले तालुका न बसल्यामुळं दुष्काळ जाहीर झालेला नाही. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा मोर्चा बाजारतळावर काढलेला होता, अनेक निवेदनं आमदारांनी दिले, परंतु सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आदर ठेवून आम्हीसुद्धा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आंदोलनात मोर्चाने भाऊंच्या नेतृत्वाखाली सामील झालो. 2-3 दिवस तिथं धरणं आंदोलन छोट्या पुलावर अगस्तीच्या झालं, परंतु कुठलाही ठोस निर्णय शासनाकडून आला नाही. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना सांगून महसूल मंत्र्यांबरोबर बैठक घडून आणतो आणि या प्रश्नाला वाचा फोडतो असं आश्वासन दिल्यामुळं ते आंदोलन थांबलं. परंतु ही
शुद्ध धुळफेक होती. जी 13 तारीख दिली होती ती 13 तारखेला महसूल मंत्र्यांच्या ऑफिसला कुठलीही त्याची नोंद नव्हती. त्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आलं नाही. कुणालाही त्याचं निमंत्रण आल्यामुळं ती बैठक झाली नाही. याचा अर्थच असा होतो की दुष्काळाच्या प्रश्नावर आणि जायकवाडीच्या पाण्याच्या प्रश्नावर अकोले तालुक्यावर अन्याय करायचा आहे. दुसरी एक तिसरी महत्त्वाची आमची मागणी आहे की त्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रांत साहेबांनी आणि वीज बोर्डांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही शटडाऊन घेणार नाही. आज प्रत्यक्षात फक्त अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 5 तास लाईट देणार आहे, 19 तास शटडाऊन आहे. हा अतिशय तालुक्यावर घोर अन्याय आहे. आणि म्हणून हे भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार जनतेच्या वीज पाणी आणि दुष्काळ या प्रश्नांकडं, मूलभूत प्रश्नांकडं हेतुपुरस्सर डोळेझाक करतं. नको त्या मुद्द्यांची चर्चा, वाघांची चर्चा, मंदिरांची चर्चा, पुतळ्यांची चर्चा, परंतु दुष्काळाची चर्चा करायला आमदारांबरोबर या शासनाच्या मंत्र्यांना वेळ नाही. आणि म्हणून शासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली इथं धरणं आंदोलन या ठिकाणी लागू